ஆளு அமலை இதுவும் ரெஸ்டா சாப்பிடல. पाऊलवाटी अमराठ मोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण नांगर तास येथे आलेलो आहोत आणि इथलचं वातावरण एकदम खतरा आहे, कारण इकडे जत्रा आहे. या जागेचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी वर आय बटन मध्ये देतो. हा व्हिडिओ झाल्यावर तो पहा. आज आपण या ठिकाणाला भेट न देता याच्या पुढे एक डोंगर आहे तो ट्रेक करणार आहोत. या जागेबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर ही जी जागा आहे ही प्रभू श्रीराम वनगमन मार्गामधील एक स्पॉट आहे. पाठीमागे डोंगर पाहू शकता, आपल्याला त्याच्यावर जायचं आहे. जाम मजा येणार आहे. विषय का चला. पाठीमागे पाहू शकता हे नांगर तास आहे. या जाग्यावर लक्ष्मणाने नांगर चालवलेला आहे, त्यामुळे याचं नाव नांगर तास पडलेलं आहे. थोडस अंतर पार केलेलं आहे, दम लागलेला आहे. पाठीमागं पाहू शकता सुंदर असं दृश्य दिसत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, नांगर तास हे जे गाव आहे या गावाला प्रति महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पाहू शकता एकदम सुंदर दृश्य दिसत आहे. आणि या साईडला सागाची झाडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. थोडस वर आलेलो आहोत, या साईडला पठार लागते आणि इथून पुढं जंगल ट्रेक आहे. अर्धा अधिक अंतर पार केलेले आहे आणि ते हे आले आपलं काय म्हणते त्याला थकवा. तर आपण आता पुढे जात आहोत. पावसाळा असल्यामुळे वातावरण एकदम खतरनाक आहे. कडक ऊन पडले, जरी पावसाळा असला तरी असलं खतरनाक ऊन आहे की चटके चटके बसत आहेत, चटके अंगाला अक्षरशः चटके बसत आहेत. वर आलो आम्हाला इथून रस्ता सापडत नाहीये. हा बैलाच्या घुंगऱ्याचा आवाज येत आहे, त्या दिशेने आम्ही वर जात आहोत. थोडस अंतर राहिलेले, वर जाऊन बोलू आता आपण. दम लागलेला आहे मला बोलावं. एकदम वर आलेलो आहोत, पाठीमागं दृश्य बघू शकता तुम्ही. आणि वाटलं होतं खूप सोपा असेल, पण तेवढा सोपा ट्रेक नाहीये आणि विशेष म्हणजे एवढा काही अवघड पण नाहीये. असो का नसो मजा खूप आलेली आहे. आता वापस खाली जाणार आहोत.
जात असताना पाय खूप सटकत आहेत, त्यामुळे प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागत आहे, तेव्हा आत्ताच पडत होतो ते. जवळजवळ खाली आलेलो आहोत आम्ही आणि अतिशय मजा आलेली आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. हां, समोरची बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघा. कळलं ना? हां.